कार मित्रांनो एस जी ऑलिनवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांची पुन्हा एक वेळ स्वागत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की सदाफुली या वनस्पतीचे औषधी गुणधर्म काय आहेत मित्रांनो सदाफुली ही वनस्पती आपल्या अंगणामध्ये आपल्या घरांच्या समोर किंवा आपल्या बागेची शोभा वाढवण्यासाठी लावतो हे आपल्यापैकी प्रत्येकाला माहितीच आहे कारण याची फुले दिसायला खूप छान असतात आणि ही वनस्पती दिसण्यासाठी खूप मस्त किंवा अट्रॅक्टिव्ह आहे मित्रांनो ही वनस्पती फक्त आपल्या अंगणाची किंवा बागेची शोभा वाढवण्यासाठीच उपयोगी नसून सदाफुली या वनस्पतीचे आयुर्वेदामध्ये खूप जास्त महत्त्व आहे सदाफुलीचे फुले हे दिसण्यासाठी जितके छान आहेत तितकेच या फुलांचे आयुर्वेदामध्ये महत्त्व आहे याचबरोबर मित्रांनो सदाफुलीच्या पानांचा या वनस्पतीच्या सालीचा व मुळींचा आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व सांगितलेले आहे चला तर मग मित्रांनो सदाफुली या वनस्पतीचे असे कोणकोणते फायदे आहेत ते, ते आपण पाहूयात त्या अगोदर मित्रांनो आमच्या आम। चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल किंवा आणखीही तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल पुन्ना -पुन्ना ला तर मित्रांनो आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करतो की प्लीज मित्रांनो आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करत चला कारण मित्रांनो याचे तुम्हाला कोणतेही पैसे लागणार नाही आहेत मित्रांनो जर तुम्ही हे करत गेले तर आमचे पण मनोबल हे वाढत जाते आणि आम्ही असेच वेगवेगळे व्हिडिओ यापेक्षाही चांगले व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग मित्रांनो आप आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो मराठीमध्ये या वनस्पतीला सदाफुले असे म्हणतात हिंदीमध्ये याला सदाबहार असे म्हणतात त्याचबरोबर मित्रांनो इंग्लिशमध्ये याला पेरिविंकल असे म्हणतात मित्रांनो ही वनस्पती बारामाही आहे म्हणजेच या वनस्पतीला बारा ही फुले असतात आणि ही बारा महिने फुललेली वनस्पती असते म्हणूनच याला सदाफुली असे म्हणतात सदाफुलीचे फुले, सदा फुले प्रामुख्याने दोन कलरमध्ये असतात पांढरे आणि गुलाबी आणि मित्रांनो कुठे कुठे ती जांभळी पण आपल्याला भेटतात मित्रांनो सदाफुलीच्या पाना फुलांचा मुळांचा उपयोग अनिद्रा आणि मानसिक उद्रेक दूर करून शांती प्रदान करण्यासाठी केला जातो विंचू चावणी किंवा असे वेगवेगळे मोठे जे प्राणी असतात ते चावल्याच्यानंतर किंवा कोणते किडे असतील मधमाशा असे चावल्याच्यानंतर सदाफुलीच्या सालीचा लेप लावावा किंवा पानांचा रस चोरून ज्या जागेवर आपल्याला डंक झालेला आहे किंवा चावलेला आहे अशा ठिकाणी लावावे याचा आपल्याला खूप फायदा होतो आणि जो त्रास आहे तो तात्काळ कमी होतो सदाफुलीची जांभळ्या कलरची जी फुले असतात मित्रांनो त्यांचा मधुमेहासाठी खूप उपयोग होतो आणि आपल्या रक्तातील साखर कमी करण्यासाठी सुद्धा हे खूप गुणकारी असतात त्याचप्रमाणे आस मित्रांनो मधुमेह उच्च रक्तदाब कर्करोग ॲनिमिया सर्दी अशा आजारांवर सदाफुलीचे फक्त एक फूल खूप गुणकारी आहे सदाफुली ही वात आणि पित्ताचे शमन करते मेंदूला शांती देते व मधुमेह नियंत्रित करते सदाफुलीमध्ये भार नाशक लठ्ठपणा लठ्ठपणाही दूर करण्यासाठी खूप उपयोगी वनस्पती आहे मित्रांनो लठ्ठपणा दूर करण्यासाठी आपल्याला एक छोटीशी घरी गोष्ट करायची आहे सदाफुलीची तीन पांढरी फुले रोज चावून खावीत हे तुम्हाला आठ ते दहा दिवस करायचं आहे याचा तुम्हाला लठ्ठपणासाठी खूप फायदा होतो त्याचप्रकारे मित्रांनो सदाफुलीच्या मुळांच्या सालीमध्ये फेलोनिक रॉड उडनशील तेल अल्कोहोल दोन गॅल्कोसाईड टॅनिन क्रोटिनाईट स्टिराइड व उस्सोलिक ॲसिड असते त्याचप्रकारे मित्रांनो रक्तातील साखर कमी करण्यासाठी सदाफुलीचा खूप उपयोग होतो त्यासाठी एका कपामध्ये तीन ताजी फुले घ्यायची आहेत त्यामध्ये अर्धा कप गरम पाणी टाकायचं आहे आणि मित्रांनो त्यानंतर हे सहा ते सात मिनिटे असेच राहू द्यायचे आहे आणि सहा सात मिनिटं झाल्याच्यानंतर ती फुले बाहेर काढून घ्यायची आहेत व आता बाकी राहिलेले पाणी हे आपल्याला प्यायचे आहे मित्रांनो ही प्रोसेस तुम्हाला आठ ते दहा दिवस करायची आहे परंतु मित्रांनो हे तुम्हाला दररोज सकाळी अनुषापोटी करायचे आहे आणि हे जे पाणी आहे ते अनुषापोटी प्यायचे आहे अशाच प्रकारे ज्या महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होत असतो त्यांनी त्या महिलांनी सदाफुलीच्या मुळांचा वापर करायचा आहे फरक हा शंभर टक्के जाणवेलच त्याचप्रकारे मित्रांनो याचा उपयोग आपला चेहरा काळपटला असेल किंवा चेहऱ्यावरती पुरळ असतील डाग असतील किंवा असे वेगवेगळ्या गोष्टी काय ॲलर्जिक झालेल्या असतील तर ते घालवण्यासाठीसुद्धा होतो यासाठी मित्रांनो तुम्हाला वीस ग्रॅम दूध घ्यायचे आहे व याचे काही फुले घ्यायचे आहेत जेणेकरून की जे वीस ग्रॅम दूध आपण घेतलेलं आहे याच्या समतोल घ्यायचे आहेत आणि ते बारीक वाटून याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि हे मिश्रण रोज रात्री झोपते वेळेस आपल्या चेहऱ्याला लावायचे आहे आणि पंधरा वीस मिनटं झाल्याच्यानंतर हे धुवून टाकायचे आहे याच्यामुळे सुद्धा तुमच्या चेहऱ्याला शंभर टक्के फायदा होईल मित्रांनो त्याचप्रकारे काही व्यक्तींचे के केस जे असतात ते अकाली पांढरे व्हायला लागतात किंवा अकाली असे केस गळती सुरुवात होते किंवा जास्त प्रमाणात ज्या लोकांना केस गळती होते त्या लोकांनी पाच ते दहा ग्रॅम ॲलोवेरा जेल घ्यायचे आहे आणि सदाफुलीची काही फुले घेऊन ती बारीक वाटून घ्यायची आहेत मित्रांनो फुले हे साधारणत या ॲलोवेरा जेल जे आपण पाच ते दहा ग्रॅम घेणार आहोत यांच्यामध्ये मिक्सअप होतील इतके घेऊन त्यांना बारीक आपल्याला वाटून घ्यायचे आहे आणि या जेलमध्ये मिक्सअप करायचं आहे आणि यांचं एकदम व्यवस्थितरित्या मिश्रण करून घ्यायचं आहे व आपल्या केसांना लावायचं आहे साधारणत एक तास केसांना असेच लावून ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपले केस हे धुवून टाकायचे आहेत हे मित्रांनो तुम्हाला फक्त तीन ते चार दिवस करायचे आहेत त्यानंतर पहा तुमचे गळणारे केस हे लगेचच बंद होतील आणि ज्या व्यक्तींचे अकाली केस पांढरे व्हायला लागलेले आहेत ते पांढरे केस होयचे थांबतील आणि जे पांढरे केस झाले आहेत ते पण तुमचे लगेचच काळे होऊन जातील तर मित्रांनो आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा मित्रांनो आमच्या व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका